श्री गणेश पुराण अध्याय 7 व 8 श्री गणेशाय नमः। सोमकांताचे पूर्वचरित्र। दुसरा दिवस उजाडला। भृगुऋषींनी प्रातःकालीन नित्यकर्मे आटोपली। त्यानंतर त्यांनी सोमकांत व सुधर्मा यांना बोलावून घेतले। भृगु त्रिकालज्ञानी होते। त्यांनी अंतर्ज्ञानाने राजाचे पूर्वजन्मचरित्र सांगण्यास सुरुवात केली। ते म्हणाले, विंध्य पर्वताजवळ कोल्हार नावाचे एक रमणीय नगर होते। तेथे एक श्रीमंत वैश्य राहत असे। त्याचे नाव चिद्रूप। सुभगा ही त्याची पत्नी। ती रूप गुण संपन्न पतिव्रता स्त्री होती। या दाम्पत्यास उशिरानी एक पुत्र झाला। त्याचे नाव कामंदा। तो देखणा होता। त्या वैश्यपतीपत्नीने या एकुलत्या अपत्याचे मोठ्या लाडाकोडात संगोपन केले। उपवर झाल्यावर कुटुंबिनी नावाच्या एका सुंदर कन्येशी त्याचा विवाह लावून दिला। ती पतिभक्त परायण स्त्री होती। तिला 7 पुत्र व 5 कन्या अशी एकूण 12 अपत्ये होती। कालांतराने चिद्रूप वैश्य मरण पावला। त्याची पत्नी सुभगा ही सती गेली। माता पित्याच्या निधनानंतर कामंदा हाच त्यांच्या संपत्तीचा वारस होता। एकदम मोठी संपत्ती हाती असल्यामुळे तो द्रव्य उधळून मनसोक्त मौज मजा करू लागला। त्याला व्यवहाराची जाण नव्हती। संपत्तीचे रक्षण केले पाहिजे हा विचारही त्याने कधी केला नाही। त्याची अविचारी उधळपट्टी पाहून कुटुंबिनीने त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण हट्टी व हेकेखोर कामंदाने तिच्या बोलण्याकडे कायम दुर्लक्षच केले। शेवटी व्हायचे तेच झाले। कामंदा कफल्लक झाला। कुटुंबाचे पालनपोषण करता येत नाही म्हणून त्याने मुलांसह आपल्या पत्नीला तिच्या माहेरी पाठवून दिले। शेवटी त्याने राहते घरही विकले। ते द्रव्यही उधळले। अशा प्रकारे त्याची उत्तरोत्तर अधोगतीच होत राहिली। नंतरच्या काळात पैसा कमवण्यासाठी तो चोऱ्या करू लागला, लांडी लबाडी करू लागला, खोटे दस्तऐवज तयार करणे, धमक्या देणे, कर्ज बुडवणे, फसवणूक करणे अशा नाना प्रकारांनी तो लोकांना त्रास देऊ लागला। त्याच्या उपद्रवांनी संत्रस्त झालेल्या लोकांनी शेवटी राजाकडे तक्रार केली। प्रजेचे गाऱ्हाणे ऐकून तेथील भूपतीने कामंदास हद्दपार केले। त्यामुळे तो अधिकच चवताळला। अरण्यात वास्तव्य करून वाटमाऱ्या करू लागला। यात्रेकरूंना लुबाडणे, कोणाकडे काही मिळालेच नाही तर त्याला ठार मारणे, हौसेखातर पशुपक्ष्यांची हत्या करणे अशी अनेक कुकर्मे करू लागला। त्याने स्वतःची एक टोळी बनवली। तिच्या गुन्हेगारी कारवायांनी जनमानसात मोठी दहशत निर्माण केली। त्याने अरण्यातच मोठा वाडा बांधला। त्यात आपल्या कुटुंबियांसह राहू लागला। एके दिवशी एक दुर्बल ब्राह्मण त्या अरण्यातून कोठेतरी जात होता। वाटमारीसाठी दबा धरून बसलेला कामंदा उग्ररूप धारण करून एकदम त्याच्यासमोर ठाकला। त्याने त्याच्या मनगटास धरले आणि त्याला द्रव्य देण्यासाठी दरडावले। तो ब्राह्मण गरीब होता। त्याच्याकडे द्रव्यच नव्हते। त्यामुळे हा दरोडेखोर नक्कीच आपला प्राण घेणार या भीतीने तो ब्राह्मण थरथर कापू लागला। तो कामंदास काकुळतीने प्रार्थना करू लागला। तो म्हणाला, बाबा रे, मी एक निर्धन ब्राह्मण आहे। पोटापाण्यासाठीच भटकंती करतो आहे। घरी माझी बायको व मुले आहेत। तू रागाने माझा वध केलास तर माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल। मी तुला शरण आलो आहे। तू माझा वध करू नकोस। ब्रह्मरक्षणासारखे थोर धर्मकृत्य नाही आणि ब्रह्महत्येसारखे घोर पातक नाही। तू माझी हत्या केलीस तर 1000 वर्षे नरकात खितपत पडशील। तुझ्या पितरांनाही अधोगती प्राप्त होईल। तरी सावध हो। अविचाराने दुष्कृत्य करू नकोस। पण रुष्ट कामंदास त्याची जराही दया आली नाही। हा ब्राह्मण दरिद्री आहे याची त्याला चीड आली। त्याने रागाच्या भरात त्याच क्षणी त्याचा तलवारीने शिरच्छेद केला। अनेक प्रकारची पापकर्मे करून कामंदा निर्दयी झाला होता। तो कसलाही विधिनिषेध पाळत नसे। त्याने आपल्या जीवनात 1000 हत्या केल्या। पुढे त्यास वृद्धत्व आले। त्याचे शरीर थकले। डोळ्यांनी नीट दिसेनासे झाले। निद्रा येईनाशी झाली। त्याला अनेक व्याधींनी पछाडले। त्यामुळे त्याचे कुटुंबीय त्याचा तिरस्कार करू लागले।
ज्यांच्या पालनपोषणासाठी आपण हजारो दुष्कृत्ये केली, त्या आपल्याच स्त्री पुत्रादिकांकडून अवहेलना होऊ लागल्यामुळे कामंदा अहोरात्र पश्चाताप करू लागला. त्याने दानधर्म करण्याचे ठरवले, पण एकही ब्राह्मण त्याच्या घरी फिरकला नाही. अशा प्रकारे त्याची दुष्कीर्तीस त्याच्या पुण्यकर्माच्या आड येऊ लागली. शेवटी काहीतरी पुण्य करायचेच या प्रेरणेने झपाटलेल्या कामंदाने त्याच अरण्यातील एका पडीक गणेश मंदिराचा जीर्णोद्धार करायचे ठरवले. त्याने एका परिचित ब्राह्मणाला बोलावून घेतले, त्याला आपली इच्छा सांगितली, त्याच्या मार्गदर्शनानुसार त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यासाठी बरेच धन खर्च केले. देवळाच्या सभोवती प्रशस्त व रमणीय बाग तयार केली. लोकांच्या सोयीसाठी तेथे चार विहिरी बांधल्या. या सत्कर्मामुळे त्याच्या मनाला मोठे समाधान प्राप्त झाले. यातून उरलेले धन त्याने आपल्या मुलाबाळांना वाटून टाकले. काही कालावधीनंतर कामंदा मरण पावला. यमदूतांनी भयंकर नरकात घालून त्याचे खूप हाल केले. कालांतराने त्यास यम आणि चित्रगुप्तासमोर न्यायासाठी उभे करण्यात आले. यमाने त्याला विचारले, तू आधी पुण्य भोगणार आहेस की पाप? कामंदाचा जीवात्मा म्हणाला, धर्मराज, मी आधी पूर्वजन्मातील पुण्यकर्मफल भोगू इच्छितो. त्याच्या इच्छेनुसार यमाने त्याला पुण्य भोगण्यासाठी सौराष्ट्रातील देवनगरच्या राजाच्या पोटी जन्माला घातले. हे राजन, तो कामंदा तूच आहेस. गणेश मंदिराचा जीर्णोद्धार केल्यामुळे तुला राजऐश्वर्य प्राप्त झाले, पण पुण्यक्षय होताच दुष्कर्माची फळे भोगण्यासाठी तुला कुष्ठरोगासारखी महाव्याधी झाली आहे. भृगु ऋषींच्या मुखातून स्वतःचे पूर्वजन्मचरित्र ऐकून राजा सोमकांतास मोठे आश्चर्य वाटले. भृगूंबद्दल त्याच्या मनात संशय निर्माण झाला. हे महर्षी सत्य बोलत आहेत की असत्य हेच त्याला कळेना. त्याच्या मनात विचारांनी काहूर माजले. तो बराच वेळ निशब्द बसून राहिला. तेवढ्यात त्याच्या सर्वांगातून अनेक पक्षी अकस्मात प्रकट झाले. ते राजावर झेपावून चंचू प्रहार करू लागले. त्यामुळे आधीच क्षतिग्रस्त असलेल्या राजाला असह्य वेदना होऊ लागल्या. तो ओरडू लागला, तडफडू लागला. त्याने भृगूंना तळमळून विचारले, हे ब्राह्मण, हा काय प्रकार आहे? आपले आश्रमस्थान निर्वैर म्हणून प्रख्यात आहे, असे असताना माझ्यासारख्या गलितगात्र रुग्णावर हे पक्षी का तुटून पडले आहेत? भृगू म्हणाले, हे राजा, मी त्रिकालदर्शी आहे, सत्यवचनी आहे. असे असूनही माझ्या बोलण्याने तुझ्या मनात विकल्प निर्माण झाला, म्हणून तुला हे फळ भोगावे लागत आहे. तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. तो विश्वास तुझ्या अंतःकरणात निर्माण झाला तर माझ्या एकाच हुंकाराने हे सर्व पक्षी नाहीसे होतील. सोमकांताने मनातील सर्व विकल्प टाकून दिले. तो त्यांना एकोभावे शरण गेला. तेव्हा ऋषींनी हु असा मोठ्याने हुंकार भरला. तर काय आश्चर्य, ते सर्व पक्षी क्षणार्धात अदृश्य झाले. हे पाहून राजाला मोठे नवल वाटले. अशा रीतीने अध्याय 7वा व 8वा समाप्त. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ.